करोना सारखं मोठं संकट असताना देखील काळा बाजार आणि फसवणुकीच्या अनेक घटना राज्यात घडत आहेत. कधी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार तर कधी बोगस लसीकरणाचं प्रकरण. अशातच माणुसकीला काळमा फासणारी एक घटना घडली आहे सांगली जिल्ह्यात. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये मृत्यूनंतरही मृतदेहाची विटंबना केली गेली आहे. मृत्यू झाल्यानंतरही 2 दिवस रुग्णावर उपचार सुरू असल्याचं सांगत रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली. रुग्णांचा मृत्यू होऊनही नातेवाईकांकडून पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केला गेलाय. या घटनेनंतर सांगली जिल्ह्यात खळबळ माजली असून या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत हेल्थ केअर रुग्णालयाचा डॉक्टर योगेश वठारकर याला अटक केली आहे. सायरा हमीद शेख असं मृत महिलेचं नाव आहे. मेंदू पक्षाघातावरील उपचारासाठी त्यांना 24 फेब्रुवारी रोजी हेल्थ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सायरा यांचं 8 मार्चला सकाळी उपचारादरम्यान निधन झालं. मात्र डॉक्टर योगेश वठारकर यांनी ही माहिती मुलगा सलीम शेख याच्यापासून लपवून ठेवत उपचार सुरू असल्याचं भासवलं. नगरपालिका नोंदणी विभागात मृत्यूची वेळ 8 मार्चला सकाळी 11:48 असल्याची नोंद आहे. मात्र डॉक्टरांनी 10 मार्चला मृत्यू झाल्याचं सांगत मृतदेह ताब्यात दिला. नातेवाईकांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणाचा तपास केला असता सायरा शेख 2 दिवस जिवंत असल्याचं भासवून जादा बिलाची आकारणी करण्यात आल्याचं समोर आलंय. डॉक्टर योगेश वठारकर यांनी बनावट कागदपत्र तयार करून 41,289 इतके जादा बिल तयार केल्याचं निष्पन्न झालंय. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत डॉक्टरला बेड्या ठोकल्यात. अशा भ्रष्ट डॉक्टरांमुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय. यामुळेच प्रायव्हेट हॉस्पिटलकडून दिली जाणारी भरमसाठ आणि बनावट बिलं यांच्यावर अंकुश ठेवणं आता गरजेचं झालंय.